महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब हे राज्याचं नेतृत्व करत आहे आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघ किंवा राहता तालुका हा काय महाराष्ट्राच्या बाहेर नाही, त्यामुळे इथं ते आल्यामुळं काही प्रॉब्लेम झाला किंवा इथं आल्यानंतर काही अडचण व्हायची काही कारण नाही। विषय असा आहे की या ठिकाणी आदरणीय आमदार थोरात साहेबांनी भेट दिल्यानंतर तातडीनं सगळी यंत्रणा फिरल्यानंतर आज या ठिकाणी तुमच्या निदर्शनास येत असेल की व्यवस्था अत्यंत या ठिकाणी सरळ आणि सोप एकदम फास्ट या ठिकाणी कामाला लागलेली आहे। 70 बेडचं आणखी बेड वाढवून रुग्णालयाची व्यवस्था अत्यंत उत्तम प्रकारे या ठिकाणी करण्यात येत आहे। इंजेक्शनचा तुटवडा ज्या पद्धतीने या ठिकाणी निर्माण केला गेलेला होता त्यावर निर्बंध घालून इंजेक्शन देखील उपलब्ध करण्याचं काम सुरू आहे रेमडेसिवीर। त्याचबरोबर ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात आज आपण खासदार लोखंडे साहेब आणि परवा सूचना केल्याप्रमाणे थोरात साहेबांनी या ठिकाणी हे सगळं सुरू आहे। अतिशय व्यवस्थितपणे सगळं सुरू असताना या ठिकाणी फक्त राजकारण करायचं म्हणून जर दक्षिणेच्या खासदारांची या ठिकाणी भूमिका असेल आणि विषय या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर परिस्थितीतून आपण या ठिकाणी सगळेजण प्रवास करत आहोत, जीवन जगत आहोत, याच्यातून मार्ग काढून पुढे जायचं असताना कोविड सेंटरला भेट द्यायची आणि वाळूचा विषय काढायचा म्हणजे या ठिकाणी अतिशय खेदानं या ठिकाणी सांगावं लागेल। सुजय विखे पाटील खरोखर सोन्याचे आहेत परंतु त्यांचे कान पितळाचे आहेत की काय अशी अवस्था निर्माण झालेली आहे। गंभीर परिस्थिती या ठिकाणी असताना वाळूचा विषय या ठिकाणी काढायचा म्हणजे खरं आपल्याला जर समजा एक गोष्ट कुणाच्याही लक्षात येत असेल, नामदार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांनी या ठिकाणी दौरा केल्यानंतर प्रस्थापित नेत्यांची पायाखालची वाळू सरकली की काय किंवा पायाखालची वाळू सरकायला लागली आहे अशी अवस्था झाली। मी तुम्हाला आपली एक म्हण आहे, आजच्या या परिस्थितीमध्ये त्यांनी जे विधान केलं कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये वाळूच्या संदर्भात विधान केलं म्हणजे दुखणं मांडीला आणि मलम शिंडीला अशी अवस्था झालेली आहे त्यांची। मी त्यांना विनंती करेल आपण या ठिकाणी कृतिशीलतेला कामाला जास्त प्राधान्य द्यावं, आपल्याच माध्यमातून हे सगळं झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे। कारण या ठिकाणी रुग्णसेवा या ठिकाणी कोरोनाग्रस्तांना तातडीची मदत ही होणं फार गरजेचं आहे, अजिबात काही नाही आहे। या ठिकाणी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत, महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय सुरळीत अशी व्यवस्था सुरू आहे। शिर्डीत देखील म्हणजे बाहेरची तालुक्यातून समजा कोणी नेते मंडळी इकडे आले की आमच्या तालुक्यात यायचं नाही म्हणायचं आणि आलं तर परत अशी भूमिका घ्यायची, नाही आलं की परत जिल्हा दत्तक दिला असं म्हणायचं। म्हणजे ही जी दुतोंडी भूमिका आहे ही खरं म्हणजे बदलली पाहिजे। त्यांनी जी भूमिका घेतली, त्यांनी जी भूमिका मांडली, त्याच्यातून त्यांना काय दिसतं ते मला माहीत नाही, परंतु विषय असा आहे की खरं म्हणजे त्यांनी खूप करायला पाहिजे, इतकं करण्याची त्यांची क्षमता आहे, ते सगळं काही करू शकतात। ते म्हटलं तर 1000 बेडचं रुग्णालय निलेश लंकेंच्यापेक्षा जास्त ताकद त्यांची आहे, अशी तशी आता काळेंच्यापेक्षा जास्त ताकद त्यांची आहे। तर त्यांनी एक तालुक्याचे प्रतिनिधी, तालुक्याचे पिता म्हणून आणि तालुक्याचे एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी ते करू शकत आहे।